वो आरजी फॅक्टर किती दिसता तुमकां आतां लोकसभे खातीर तांणी जी मतां काडल्या, म्हणजे उत्तर गोंयान लागीं लागीं 50,000 पावले ते, त्या वटेन ते 20 क्रॉस केल्या तांच्यांनी, विधानसभे खातीर ह्या आरजीक फ्युचर हें आसा अशें दिसता? बरे प्रश्न केले तुवें म्हाका. प्रश्नांत कितें आसा न्ही, म्हाज्या प्रमाणे म्हाजे खूब लोक तुटून पडटात की हांव मनोज परबाक आनी आरजीक सपोर्ट दिता सपोर्ट दिता की म्हणटात की ते बरे बरे भुरगे म्हणून. खूब फावटी जे नेता आसात पळय ते खरेंच जे नेता आसा पळय ते आनी खरेंच जे एक कॉजाक वापरपात पळय ते, तूं यू मे अग्री विथ द कॉज अँड डिसअग्री विथ द कॉज, दॅट इज युअर प्रॉब्लम. पूण खरेंच जे नेता आसात पळय ते हू हू फायट फॉर अ कॉज, आमी कितें म्हणटात तांकां, बरें पिशे म्हणटात तांकां, पिशे. सो जावं महात्मा गांधी, जावं नरेंद्र मोदी, जावं मनोहर पर्रीकर, जावं राम मनोहर लोहिया, जावं अरविंद केजरीवाल, आनी जावं मनोज परब, पिशे. सो दोज लिडर्स हू बिलीव इन अ कॉज आमी तांकां पिशे म्हणटात, आनी जे लिडर्स हू डोंट बिलीव इन अ कॉज तांकां आमी हुशार म्हणटा, आमी म्हणटात तांकां हुशार, खरे राजकारणी, खरेच राजकारणी. विजय सरदेसाय गोंया पळय तूं, विजय सरदेसाय, मॉविन गुडिनो, दिगंबर कामत, विश्वजीत राणे, बाबूश मोन्सेरात, कोण तांकां पिसो म्हणटात ना, हुशार म्हणटात. सो खरो जो लिडर आसा पळय तो मरे तो पिसो, आनी खरे डिलर जे आसात पळय ते हुशार. आनी आज सद्याक राज्य चलयतात डिलर्स. सो फ्युचर ऑफ आरजी अँड फ्युचर ऑफ मनोज परब इज डेफिनेटली देअर. तू कॅप्टन विर्याटोक पळय, कॅप्टन विर्याटोक म्हणटले पिशे, तू कोण पिसो आयला लढाय मारून अगेन्स्ट पल्लवी देंपो इन द माइट ऑफ द बीजेपी, पूण त्या पिशान कितें केलां पळय तें आमच्या मुखार आसा. सो एक ना एक दीस यू मे डिसअग्री वीथ मनोज परब, म्हाज्या प्रमाणे ते आतां तो गांठी 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 करता पळय तो ऑब्वियसली दॅट इज नॉट थिंग, पूण एक्च्युली तो कितें म्हणपाक सोदता की आमची गोंयची जमीन, आमची गोंयची नोकऱ्यो, आमचें गोंयचें हें आमच्या गोंयकार भुरग्यांक कांयच मेळना, ते रस्त्यार पडल्या. आनी जे हुशार लोक दिल्लीचे आसात पळय ते, जे श्रीमंत लोक दिल्लीचे आसात पळय ते येतात, जमीन घेतात, हडपतात आनी आमच्या लोकांक कुशीक मारतात. दीस इज हीज एक्च्युअल मुद्दो. पूण तो म्हणटा पळय तेन्ना ते गांठ्यो आनी त्यो गाळ्यो मारता पळय तेन्ना ऑब्वियसली दॅट बिकम्स अ प्रॉब्लम. सो द फ्युचर ऑफ आरजी, ही हॅज जस्ट गॉट टू स्टिक टू हीज कोर्स, ही इज जस्ट गॉट टू स्टिक टू हीज लाईन. द फ्युचर ऑफ आरजी इज व्हेरी ब्राईट फॉर असेंब्ली इलेक्शन. पार्लमेंटरी क्लिअरली द मँडेट वॉज टू गेट रिड ऑफ यू नो टू ऍक्च्युली रिक्लेम डेमोक्रेसी. बीजेपीक मातशी कमी करपाची म्हणून ती आशिल्ली, पण अँड ऑब्वियसली पॅटर्न आसा, टोटली पॅटर्न, टोटली डिफरंट पॅटर्न. पूण आरजी वर्किंग विथ लायक मायंडेड पार्टीज, वर्किंग विथ लायक मायंडेड इंडिव्हिज्युअल्स कॅन डेफिनेटली मेक अ डेंट इन द फ्युचर. आणि परत परत जे लोक म्हणतात की आरजी काँग्रेसीचे वोट काढतात पळय ते खरें वच आनी आंकडे पळय. आरजी हॅज गॉट वोट्स इन मडकय, हॅज गॉट वोट्स इन प्रियोड, हॅज गॉट वोट्स इन शिरोडा, हॅज गॉट वोट्स इन पोंडा, दे देव गॉट मॅक्सिमम वोट्स अँड दे देर आर नो काँग्रेस वोट्स, देर आर बीजेपी वोट्स दे. सो आरजी दोगांयकूय मारता, काँग्रेसीक मारता आणि बीजेपीकूय मारता. द प्रॉब्लम इज आमी लोक जे आसात पळय ते आरजीचे बरोबर ना, आमी काँग्रेसी बरोबर असतात ना ते बीजेपी बरोबर असतात, म्हणून आमी आरजीक गाळ्यो मारतात. बट मनोजाक मातशी स्ट्रॅटेजी चेंज बी करची पडटली. ऑफकोर्स न्हू, आतां पिशाक मातसो जाग्यार हाडचो पडटलो, पूण ते आमचें काम करया. कितें एक म्हणटात की मनोज फक्त वन मॅन शो जाता, किंवा तो जे आमचे प्रोफेशनल्स आसा अशा लोकांक ताणें इन्क्लूड करून खंय तरी ती पक्ष आपलो फुडें व्हरपाक जाय. सो हें तुमकांय मान्य आहा? जे पिशे आसात पळय ते सद्दां समजता की आपणेच करपाक जाता म्हणून, ते कितें करया, दॅट इज पार्ट ऑफ द जेनेटीक मेकअप. सो वी हॅव टू इव्हेंच्युअली कम इन टू प्ले, घुसपाक जाय, घुसपाक जाय, अँड वी हॅव टू ट्राय अँड ब्रिंग द पिसो टू द राईट लाईन. आरजी आणि मनोजाकूय, दोघांकूय. आरजी इज मनोज, मनोज इज आरजी. लाईक बीजेपी इज मोदी, मोदी इज बीजेपी, आम आदमी पार्टी इज अरविंद केजरीवाल, अरविंद केजरीवाल इज आप, तसेच आहे.